नमस्कार मित्रांनो, ठिणगी या चॅनलच्या माध्यमातून मी योगेश कराड पुन्हा एकदा घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ. यस, आजचा माझा विषय आहे रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका. होय, आपलं रिमोट कंट्रोल हे तुम्ही कधीही दुसऱ्याच्या हातात देता कामा नये. यस, बऱ्याचदा आपण बघितलंय की कोणी आपली प्रशंसा केली तर आपण खूप आनंदित होतो, आणि कोणी आपल्याला थोडंसं काहीसं बोललं तर ती दुःखदायक वेदना आपण मनाला लावून घेतो आणि अनेक दिवस आपण त्या वेदनेमध्येच तसंच जगत असतो. कोणी शाबासकी दिली आणि पाठ थोपटली आपली तर आपण आनंदित होतो, आपला आनंद द्विगुणित होतो, आपण आपल्याला खूप छान वाटतं. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ही बाह्य प्रेरणा असते. होय, हिची आपल्याला आवश्यकताच असते, पण ज्यावेळेस डिमोटिवेशन्स होतं त्यावेळेस मात्र हीच बाह्य प्रेरणा, ही जे बाह्य डिमोटिवेशन्स आहे, हे आपल्या मनावरती फार खोलवर परिणाम करतं. यासाठी एक नेहमी लक्षात ठेवा की आपला जे रिमोट कंट्रोल आहे ते कुणाच्याही हातात देता कामा नये. यस, आपण काय टीव्ही आहोत का की कुणी यावं आणि आपलं चॅनल बदलावं, आपला मूड चेंज करावा? म्हणजे हास्याचं चॅनल लावलं तर आपण हसायला लागणार, कुणी आपल्याला वेदना दिली तर आपण दुःखदायक होणार? नो, नेवर. आपलं रिमोट कंट्रोल हे दुसऱ्याच्या हातात कधीही असता कामा नये. कितीही जवळची व्यक्ती असू द्या, कोणीही असू द्या, स्वतःवरती नियंत्रण असायला हवं. आपल्या स्वतःवरती आपलं नियंत्रण असायला हवं. यस, आपलं जर स्वतःवरती नियंत्रण असेल तर आपला रिमोट कंट्रोल हा दुसऱ्याच्या हातात कधीच जाणार नाही. तुम्ही बघितलं असेल ऑफिसमध्ये जेव्हा बॉस प्रशंसा करतात एखाद्या कामगाराची, खूप चांगलं वाटतं. पण त्याच वेळेस जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच कामगाराला जेव्हा बोललं जातं एखाद्या कामावरून, तर त्याच वेळेस त्याचा काम करण्याचा उत्साह कमी होऊन जातो, तो निरुत्साही होतो. म्हणजेच काय? तर याचाच अर्थ त्या कामगाराचा रिमोट कंट्रोल हा त्या बॉसच्या हातामध्ये आहे. मित्रांनो, भलेही आपण एखाद्या ठिकाणी काम करत असाल, एखादा बिझनेस करत असाल किंवा काहीही करत असाल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपला रिमोट कंट्रोल हा कधीही दुसऱ्याच्या हातात असता कामा नये. आपला रिमोट कंट्रोल हा नेहमी आपल्याच हातात असायला हवा. आपल्याला कोणीही दुसऱ्यांनी रिमोट कंट्रोल्स आपल्याला दुसऱ्यांनी त्याच्या इच्छेनुसार वळवलं गेलं पाहिजे किंवा फिरवलं गेलं पाहिजे असं होता कामा नये. यस, कामाची पद्धत काम आपल्याला आपले बॉसच सांगणार असतात, किंवा बिझनेसमध्येही अनेक गोष्टींसाठी समोर क्लायंट्सवरती डिपेंड्स असावं लागतं. बट आपण स्वतःला आपल्याला नियंत्रित करा, आणि आपण आपल्या स्वतःला नियंत्रित कसे कराल तर त्याच्यासाठी बेस्ट वे आहे मेडिटेशन. यस, सकाळी मेडिटेशन्स करा. मेडिटेशन ध्यान केल्यामुळे काय होणार की आपला जो कंट्रोल आहे तो नेहमी आपल्यामध्येच राहणार, आपल्याकडेच राहणार. कोणीही दुसरा आपल्याला रिमोट कंट्रोलच्या साह्याने, कोणीही दुसरा आपल्याला त्याच्या स्विचनुसार आपलं चॅनल बदलू शकत नाही. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ही नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला आपला रिमोट कंट्रोल आपला स्वतःमध्ये असला पाहिजे. दॅट्स इट, व्हेरी शॉर्ट. आणि दुसरी गोष्ट, आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा शब्द किंवा एखादं वाक्य कोणी असं काही बोलून जातं आणि त्यानंतर आपण त्यावरती फार विचार करतो आणि आपण निरुत्साही होतो. असं निरुत्साह असणं योग्य आहे का? तर नाही, मुळीच नाही. आपण कधीही निरुत्साही होता कामा नये. आपण सतत उत्साही असलं पाहिजे. यस, कुठलाही प्रसंग असू द्या, काहीही असू द्या, मनामध्ये भाव आपले उत्साहाचेच असले पाहिजे. कितीही संकट येऊ द्या, कितीही मोठं अपयश येऊ द्या, तरी मनामधील उत्साह हा थोडासुद्धा कमी असता कामा नये. जेव्हा आपल्या मनामध्ये उत्साह असतो तो उत्साह आपल्या चेहऱ्यावरती झळकतो, तो उत्साह आपल्या कामामध्ये झळकतो. तेव्हा सतत उत्साही राहा आणि आपला रिमोट कंट्रोल हा आपल्या स्वतःकडे ठेवा. ह्या दोनच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमधून मला हेच सांगायचं आहे की आपला रिमोट कंट्रोल हा आपल्याकडे ठेवा, तो दुसऱ्याकडे कधी असता कामा नये. धन्यवाद.